एसटीच्या संपाबाबत सरकार गंभीर नाही, सरकार असंवेदनशील आहे असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। एसटी संपाबाबत सरकार उदासीन आहे, असंवेदनशील आहे असा आरोप विरोधी पक्षनेते करतात। सरकारने दोन पावलं पुढे यावं असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। सरकारची तोडगा काढण्याची इच्छा नाही असा आरोप देखील फडणवीस यांनी केलाय। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या संदर्भात सरकारची भूमिका थोडी असंवेदनशील आहे। इतके कर्मचारी जेव्हा आत्महत्या करतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने मृत्यू होतो आणि इतका आक्रोश आहे, अशा वेळी दोन पावलं सरकारने पुढे आलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे, पण मार्ग काढण्याचा कुठल्याही सरकारचा मानस नाही आहे। पुढची बातमी पुण्यातून जी 24 तास इम्पॅक्टची बातमी आहे। प्रवाशांची लूट करणाऱ्या एसटीला जी 24 तासचा दणका आहे। प्रवाशांच्या लुटीची बातमी दाखवल्यानंतर बुकिंग थांबवण्यात आलं। जी 24 तासच्या बातमीचा दणका आहे, महामंडळ एसटी महामंडळ दणका आहे। एसटी संप मोडून काढण्यासाठी प्रवाशांची लूट होती। एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळानं अजब तोडगा काढला होता। एसटी महामंडळानं प्रवाशांनाच वेठीला धरत त्यांची लूट सुरू केली होती। शिवशाही बसच्या माध्यमातून प्रवाशांची ही लूट सुरू होती। पुण्याहून नगरला जाण्यासाठी तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना औरंगाबादचं तिकीट घेण्याची सक्ती केली जात होती। जी 24 तासनं हे वृत्त प्रसारित केल्यानंतर अखेर एसटी महामंडळ वरमलं आणि ही लूट थांबवण्यात आली। एवढंच नाही तर ज्या प्रवाशांकडून ज्यादा पैसे घेतले गेले त्यांचे पैसेही परत करण्यात आलेले आहेत। जी 24 तासच्या बातमीनंतर ही लूट थांबवण्यात आलेली आहे। एसटीला जी 24 तासचा दणका आहे। एसटी डेपोकडून प्रवाशांची लूट सुरू होती। प्रवाशांना औरंगाबाद तिथे तिकीट काढण्यासाठी सक्ती केली जात होती। पुण्याहून जे अहमदनगरला जाण्यासाठी तिकीट काढणारे होते त्यांना औरंगाबादला तिकीट घेण्याची सक्ती केली जात होती। तुम्हाला नगरला जायचं असेल तर तुम्ही औरंगाबादचं तिकीट घ्या, पण डबल भाडं द्या आणि खाली औरंगाबादच्या ऐवजी नगरला उतरा। नगरला जायचं म्हटलं तर त्यांना ते असं सांगतात की औरंगाबादचं तिकीट घ्यावं लागेल, शिरूरला जायचं असेल तरी औरंगाबादचं तिकीट घ्यावं लागलं, म्हणजे सर्वसामान्याला न परवडणारी गोष्ट आहे। एसटी महामंडळातर्फे ना इथून तर औरंगाबादचं जे भाडं आहे ते नगरपर्यंत आकारलं जायचं, तर हे जे एक्स्ट्रा जे पैसे आहे नगर ते औरंगाबादचे जे बॅलन्स जे अमाऊंट आहे ते रिफंड करायचं एस टी महामंडळाने सांगितलं होतं की आम्ही रिफंड करू, बट अजूनपर्यंत ती केलेली नाही आहे। ही जी न्यूज आहे जी 24 तासवाल्यांनी दाखवली त्याच्याबद्दल आम्ही जी 24 तासचे खूप खूप आभारी आहोत आणि आम्हाला हे लवकरात लवकर रिफंड मिळावे त्याकरता धन्यवाद। छत्रपतींचा विचार म्हणजे